नमस्कार, मी अश्विनी आणि आपण पाहताय डिजिटल महाराष्ट्र न्यूज। भुलेश्वर हे पुण्याजवळील प्राचीन मंदिर असलेले ऐतिहासिक ठिकाण आहे। हे ठिकाण महादेवाच्या पांडवकालीन मंदिरासाठी प्रसिद्ध आहे। मूलतः हे ठिकाण मंगलगड असे होते। 13व्या शतकात देवगिरीकर यादवांच्या कारकिर्दीत महाराष्ट्रात अनेक हेमाडपंथी मंदिरे निर्माण करण्यात आली। याच शतकाच्या मध्यास भुलेश्वर मंदिराचे बांधकाम झाले असावे। सिंहगडावरून निघालेल्या सह्याद्रीच्या रांगेत माळशिरस गावाच्या उत्तरेस व यवतच्या नैऋत्येस 700 फूट उंचीवर मध्यास भुलेश्वर मंदिर आहे। मंदिराच्या भिंतीवरील शिल्पात कोरीव काम व मूर्तीकाम अद्वितीय आहे। लढाईच्या काळात बऱ्याच मूर्तींची तोडफोड करण्यात आली। या मंदिरात श्री रूपातील गणपतीची मूर्ती आहे। गाभाऱ्यात शिवलिंग आहे, मात्र फक्त पूजेसाठीच ते पिंडीवर ठेवण्यात येते। महाशिवरात्रीला येथे गर्दी होते। पुरंदर तालुक्यातील माळशिरस गावातून श्रावण महिन्यात येथे भुलेश्वराची पालखी नेली जाते। दर सोमवारी यात्रा भरते। धन्यवाद। अशाच ताज्या घडामोडींसाठी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा डिजिटल महाराष्ट्र न्यूज। नमस्कार, मी राजेंद्र गुरु। इथं भुलेश्वर मंदिर, श्री क्षेत्र भुलेश्वर मंदिराचा पुजारी। हे जे मंदिर दिसते तुम्हाला आपल्या पाठीमागे, हे जे मंदिर आहे 1250-1100 शतकातलं यादवकालीन मंदिर आहे। 1150 आणि 1200 शतकात यादवांचा काळ होता। त्या यादवांच्या काळात अशी मंदिरं आपल्या महाराष्ट्रात भरपूर ठिकाणी स्थापन झाली। ते त्यात हे मंदिर आपलं श्री क्षेत्र भुलेश्वर हे मंदिर यादवांनी स्थापन केलं। याचा जो जीर्णोद्धार तुम्हाला दिसतोय, याचा जीर्णोद्धार हा पेशव्यांनी केला। पेशव्यांचे गुरु होते ब्रह्मेंद्र स्वामी। त्यांच्या सांगण्याने पेशव्यांनी इथं अभिषेक करून वरचं शिखराचं बांधकाम पेशव्यांच्या तर्फे झालं होते। त्यावेळेस त्यांना 1 लाख रुपये खर्च आला असं त्याची इतिहासात त्याची नोंद आहे। शिवाजी महाराजांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात तिथं दौलत मंगलगड असा हा पूर्वी किल्ला होता। त्या मंदिराला 27 बुरुंज होते आणि 27 बुरुंज एक तटबंदी अशी पूर्ण एक मुख्य दरवाजा होता। त्या दरवाज्यातून पूर्ण एंट्री असायची मंदिराची। तुम्ही जर मंदिरामध्ये आतमध्ये गेला तर डाव्या हाताला पूर्ण रामायण कोरलेले, उजव्या हाताला टोटल महाभारत आहे। हे संपूर्ण मंदिरात रामायण आणि महाभारत असे चित्र कोरलेले आहेत। ज्याच्या मंदिरामध्ये शिवलिंग आहे, एक विजय शिवलिंग उघडता येतं आणि ठेवता येतं, काढता येतं असं हे शिवलिंग भारतातलं पहिलं शिवलिंग आहे। त्याच्या आतमध्ये 3 शिवलिंग आहेत, ब्रह्म विष्णू महेश, थोडंसं पाणी येतं वाटेवर। पर त्याने त्या शिवलिंगाव सकाळी 17 सप्टेंबरला आणि 28 मार्चला सूर्यग्रहण शिवलिंगाव पडतात। ते वर्षातून फक्त 2 दिवस असतं आणि महादेवाची यात्रा महाशिवरात्र आणि श्रावणमध्ये असते। तर चैत्री बारशेला पण देवाची यात्रा उत्सव असतो। त्याच्यामध्ये बी कावड स्थापन केलं जाते। देवाची कावडी वगैरे पाण्याच्या टाक्या भरून लोक वर घेऊन कावडी नाचवतात।
त्याच्यानंतर ते ना मंदिराला प्रदक्षिणा घालून मंदिराच्या पुढे ते घंट्यासमोर ते नाचवतात, त्यानंतर यात्रा संपन्न होते. श्रावण महिन्यात चारही सोमवारी आजूबाजूच्या पंचकृषीतल्या संपूर्ण कावडीच्या त्या आपल्या इथे येतात. ते पाण्याने टाक्याने भरले आणतात आणि इथं मंदिरासमोर ते नाचून वाजत गाजत परत मंदिराला प्रदक्षिणा मारून त्याचा नंतर त्या दुपारी 12 वाजता पालखी निघते आपली इथं. त्या पालखीचं देव ठेवले जातात, ते देव आपल्याकडं पुण्याहून येतात. तर त्या 12 वाजता बरोबर टाक्यामध्ये त्याचं स्नान होतं देवाचं, त्याच्यानंतर ते पालखीला देव पालखीतले देव मंदिरात आतमध्ये भेटायला आणतात. मग आपण मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्या स्त्रीच्या वेशातला गणपती पाहायला मिळतो. तो महाराष्ट्रात कोणत्याही मंदिरात आणि कुठेही पिक्चर हा कोरलेला नाही आहे. तो फक्त गणपतीचं जे स्त्रीचं रूप आहे ते फक्त आपल्याला ह्या मंदिरात पाहायला मिळतं. त्या गणपतीला वैनायकी म्हणतात. असा गणपती फक्त महाराष्ट्रात येते आणि मध्य प्रदेशला एक त्या मंदिरात आहे. आणि आपल्याकडे श्रावण महिन्यात महिनाभर डेली रोज महाप्रसाद चालू होतो. दर सोमवारी इथं आपल्याकडं खिचडीचं वाटप असतं आणि महाप्रसादमध्ये आपण सांबार भात शिरा असं भाविकांसाठी सकाळी 10 ते 3-4 वाजेपर्यंत हा महाप्रसाद वाटला जातो. भाविकांच्या तर्फे हा प्रसाद वाटला जातो.